ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गळतगा लुंबिन वनात पेवर ब्लॉक साठी 2 लाख रुपये मंजूर, राजेंद्र वडर, दलित समाजातून समाधान। गळतग येथील पवित्र लुंबिन वनाच्या विकासासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत। या ठिकाणी भंते बुद्ध पुत्र गुरु धमो यांचे आगमन झाल्यापासून वनाची मोठी सुधारणा झाली असून आपणही यासाठी प्रयत्न करून 2,09,000 रुपये मंजूर केले असून यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पेवर ब्लॉक बसवण्यात येणार असल्याची माहिती बोध जिल्हा परिषद सदस्य व आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीचे सदस्य राजेंद्र वडर पवार यांनी व्यक्त केले। ते लुंबिन वनात पेवर ब्लॉक कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भंते बुद्ध पुत्र गुरु धमो यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व पेवर ब्लॉकचं पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। राजेंद्र वडर पुढे म्हणाले, येथील दलित समाज बांधवांच्या कडून अनेक दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लुंबिन वनात पेवर ब्लॉक बसवावे अशी मागणी करण्यात येत होती। त्याची दखल घेऊन त्यासाठी आवश्यक असणारे 2,09,000 रुपये मंजूर करण्यात आल्याचं सांगितलं। यावेळी दगडू वडर, राजू कांबळे, दीपक नाडकर्णी, धनपाल शिपुरे, काका कठी, श्रीमंत दीक्षित, भीमा पूर्वे, राजू कमतनुरे, सुधीर दीक्षित, राहुल नाडकर्णी, शिकंदर मुगली, राहुल कांबळे, शंकर कांबळे, लोकेश पूर्वे, सागर मुरारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಯ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆಯಲ್ಲಿ ವಿಷಯ ತೆಗೆದುಕೊಂಡಾಗ ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದರ್ಶನ್ ಸಾಹೇಬರು ಈ ಒಂದು ಮಂಜೂರಾತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಈ ಶಾಸನಬದ್ಧ ಅನುದಾನದ ಅಡಿಯಲ್ಲಿ 2,10,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಈ ಒಂದು ಸ್ಟ್ಯಾಚು ಮುಂದಿಂದ ಆ ಗೇಟ್ವರೆಗೆ ಕೂಡ ಇವತ್ತು ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಕುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಹನುಮಂತ ಅಂತ ಅಂಕಲಿಯವರದರು ಅವರು ಕೂಡ ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಅಗದಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಮಾಡಬೇಕಂತ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಬೌದ್ಧ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಮಿತ್ರವರ್ಗ ಇರ್ಬೋದು, ಹಿರಿಯರಿರ್ಬೋದು, ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಯ ಅನುದಾನದಡಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರುತ್ತಾ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಮತ್ತು ಬಂತೀಜಿಯವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಆಗಿದೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಗುತ್ತಿಗೆದಾರನ ಸೂಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಕಳಪೆ ಕಾಮಗಾರಿ ಯಾವುದೂ ಆಗಬಾರದು, ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಆಗಿರಬೇಕಂತ ಸೂಚನೆ ಮಾಡುತ್ತಾ ನಾನು ಕರೆಸಿ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಬೌದ್ಧ ಸಮಾಜದವರಿಗೆ ನಾನು ವಂದಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। महानकर न्यूज साठी गळतगाहून कृष्णा आरगे।